Identification of three types of radiations. तर बघा सगळ्यांना कळालं असेल की रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये रेडिएशन जे बाहेर येतात किंवा बाहेर जे काही पडतं न्यूक्लियसच्या ते तीन प्रकारचे असतं. पण खरंच काय पॉझिटिव्ह असतं, काय निगेटिव्ह असतं, काय न्यूट्रल असतं का हे आपण विद्यार्थी ऑफ एक्सपेरिमेंट चेक करावं लागेल ना. तर आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत जो की आपल्या सायंटिस्ट लोकांनी केलं आहे, तो तुमच्या समोर फक्त मांडणार आहे. खूप साध्या सोप्या भाषेत आहे, म्हणजे तसं बोलायला गेलं तर एक्सपेरिमेंट समजून घ्यायचं एकदम सोपं आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर सगळ्यात अगोदर ज्याच्यामधून रेडिओ ऍक्टिव्हिटी बाहेर किंवा आपण असं म्हणूया ज्या न्यूक्लियसच्या मधून रेडिएशन बाहेर पडणार आहे त्याला कसलं इलिमेंट म्हणायचं, रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट म्हणायचं. म्हणजे मला ते सॅम्पल म्हणून घ्यावं लागेल, म्हणजे खरं तर तो माझ्यासाठी कोण असणार आहे, सोर्स असणार आहे ज्याच्यामधून अल्फा बीटा किंवा माझी रेस बाहेर पडणार आहे किंवा पार्टिकल्स बाहेर पडणार. मग ते सॅम्पल घ्यावं लागेल आणि डिटेक्ट करण्यासाठी काहीतरी सिस्टम बनवावी लागेल. मग काय केलं जातं, तर जनरली एक ब्लॉक घेतला जातो, लीड ब्लॉक घेतला जातो. कसला ब्लॉक, लीड ब्लॉक घेतला समजा, आणि इथं सेंटरला या ठिकाणी समजा तर हे रेडियमचं सॅम्पल आहे. रेडियम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या रेडियमला दुसरं नाव काय तुम्ही देणार, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. बरोबर आहे का बळानो, हा हे इथं बसवलं आणि हा जो येलो कलर मध्ये जो ब्लॉक ठेवलेला आहे तो लीड ब्लॉक आहे. मग हाच का घेतला, तर ते तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे की आता या सोर्स पासून म्हणजे या मटेरियल मधून काही पार्टिकल किंवा एनर्जी बाहेर पडणार ना. मग ही एनर्जी ऑल पॉस किंवा हे याच्यातले पार्टिकल, समजा हा इथं सॅम्पल आहे एक उदाहरण, म्हणजे हा सूर्य असल्यासारखा, तर समजा अल्फा पार्टिकल इकडे बाहेर पडला तर गॅमा इकडे पण जाऊ शकतो ना, बीटा इकडे पण जाऊ शकतो ना. मग आपण काय केलं, तर विथ द हेल्प ऑफ दिस ब्लॉक आपण या सगळ्या डायरेक्शनला जे जाणार आहे ते ब्लॉक करून टाकलं आणि इकडे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला आपण ठेवलं. लक्षात आलं का, म्हणजे थोडक्यात गन केल्यासारखं एकच एकाच बाजूला टाकायचं. मग आता याच्यातले पार्टिकल किंवा रेज इकडे इकडे कुठे जाणार नाही, तो वरती जाणार ना. जर एखादा पार्टिकल इकडे आला किंवा इकडे आला किंवा इकडे आला तर ते लीड मटेरियल काय करतं, त्याला आपल्यामध्ये ऍब्झॉर्ब करून घेतं. लक्षात आलं का, म्हणून लीडचा ब्लॉक आपण बनवलं. मग आता हे रेडिओ इलिमेंट आहे ते काय करणार, एक त्याला अल्फा बाहेर टाकेल किंवा बीटा बाहेर टाकेल किंवा गॅमा बाहेर टाकेल. मग इमॅजिन करा, बाहेर टाकल्यानंतर आम्ही बाहेर पडण्यासाठी रस्ता एवढाच ठेवलं ना. मग इकडून जे काही बाहेर पडणार आहेत ते कुठे जाणार आहेत, तर लीड मटेरियल मध्ये जातात, ते त्यांना ऍब्झॉर्ब करून घेतात. मग इमॅजिन करा की इकडे हे पार्टिकल जायला चालू झाले किंवा एनर्जी जायला चालू झाली, असं तुम्ही इमॅजिन करा, हे खूप मोठे. मग याच्यावरती काय केलं जातं, तर त्या प्लेट्स बसवलेल्या असतात आणि याला खूप मोठा इलेक्ट्रिक सप्लाय प्रोव्हाइड केलेला असतो. मग इमॅजिन करा की ही प्लेट आहे निगेटिव्ह, कसली प्लेट बसवली आपण ही, म्हणजेच बॅटरीचं ह्याला काय दिलं, निगेटिव्ह सप्लाय दिला, तर याला कुठला सप्लाय असेल. आता ही दाखवायची गरज नसेल, ह्या प्लेट म्हणजे असे असतील ना रे बाळांनो थोडक्यात. आणि मग ही खूप मोठी, हे काय निगेटिव्ह आहे, तर समजा हे असं दाखवू आपण, ही अशी खूप मोठी बॅटरी जोडली, तर नक्कीच बाळांनो हे पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह 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 म्हणून काम करणार, हे निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. मग मी एवढ्या दोन प्लेट दाखवलं, बाकीचं सर्किट दाखवलेलं नाही. मग आता ज्या वेळेस याच्यातला हा कॉम्बो आहे सगळंच याच्यातून बाहेर आलं इमेजिन करा, तर काय व्हायला लागतं की ही प्लेट आहे निगेटिव्ह, मग नक्कीच याच्यातला कुठला चार्ज तिकडे अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह. नेचरचा साधा सिम्पल रूल आहे, अपोजिशन मध्ये काय असतं नेहमी अट्रॅक्शन असतं. तर मग या निगेटिव्ह कडे याच्यातले कुठले पार्टिकल अट्रॅक्ट झाले, पॉझिटिव्ह, म्हणजेच कुठले, अल्फा. म्हणजे याच्यातले काही पार्टिकल्स कोणाकडे गेले, निगेटिव्ह कडे गेले. काही पार्टिकल्स याच्यातले कोणाकडे गेले, तर पॉझिटिव्ह कडे गेले. आणि काही पार्टिकल्स अनडेव्हिएटेड गेले, सरळ निघून गेले. हे सायंटिस्ट लोकांनी ऑब्झर्व केलं, म्हणजे एकाच वेळी सायंटिस्ट लोकांना काय दिसलं
की तिथं तीन प्रकारच्या गोष्टी त्यांना जाणवल्या. एक म्हणजे काही पार्टिकल्स कोणाकडे आले निगेटिव्हकडे, काही पार्टिकल कोणाकडे आले पॉझिटिव्हकडे, आणि काही रेज त्यांना सरळ जाताना दिसले. मग त्यांच्या लक्षात आलं जे सरळ गेले त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नाही, म्हणजे ते कसे आहेत न्यूट्रल आहेत, बरोबर आहे का, म्हणजे चार्जलेस आहेत. आणि जे इकडे गेले त्यांच्यावरती कुठला ना कुठला काय आहे चार्ज आहे. मग जे पॉझिटिव्ह कडे गेले म्हणजे ते कसे असतील निगेटिव्ह, आणि त्यांना नाव काय दिलं त्यांनी बीटा, त्यांना नाव दिलं बीटा. जे पॉझिटिव्ह कडे गेले त्यांना नाव काय दिलं अल्फा, काय नाव दिलं, आणि जे न्यूट्रल आहेत त्यांना नाव काय दिलं गामा. मग हे पार्टिकल्स आहेत ही फक्त काय आहे एनर्जी आहे. लक्षात आलं का? मग मला सांगा आयडेंटिफिकेशन समजणं हे खूप साधं सोपं आहे, पण तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आयडेंटिफाय कसं केलं, तर खूप लार्ज अमाऊंट मध्ये त्याने इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक फील्ड चार्जची बेसिक डेफिनेशनच आहे. चार्ज म्हणजे नेमकं काय असतं? दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर विच एक्सपिरियन्सेस अ फोर्स, बरोबर आहे ना. जर एखाद्या पदार्थावर इलेक्ट्रिक फील्ड फोर्स टाकू शकली तरच तुम्ही त्याला चार्ज म्हणता, आणि इलेक्ट्रिक फील्ड जर फोर्स नाही टाकू शकली तर ते काय असतं न्यूट्रल. मग इथं बघा याच्यावर पण फोर्स पडला याच्यावर पण फोर्स पडला म्हणून तर ते तिकडे गेले ना, आणि ज्याच्यावर फोर्स नाही पडला ते काय आहे न्यूट्रल आहे. लक्षात आलं का? आणि मग सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं की कुठल्याही रेडिओएक्टिव्ह एलिमेंट मधून किती प्रकारचे रेडिएशन बाहेर पडतात, तीन, त्याच्यापैकी दोन आहेत पार्टिकल्स, एक आहे पॉझिटिव्ह पार्टिकल, दुसरा आहे निगेटिव्ह पार्टिकल, आणि जे पार्टिकल नाहीत राहिलेल्या काय आहेत एनर्जी रेज आहेत. लक्षात राहील का? मग त्यांना काय नाव दिली, कशी नाव दिली, सोपं सोपं कळालं का सगळं?